12वीच्या शाळा सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे, कसं नियोजन असणार आहे काय सांगा? आता मुख्यमंत्री महोदयाने तशा सूचना केल्या आहे का, जिथं कोरोना नाही आहे किंवा ते कोरोनामुक्त गाव आहे किंवा जो एरिया आहे त्यामध्ये ते शाळा सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे, पण ते अखेरी तपासावं लागेल। कारण कोरोनाचं आज जरी मुक्त गाव असलं तर ते उद्या कोरोनाग्रस्त होऊ शकतं, त्याच्यानं त्याची मोठी भीती आहे। आणि आपलं पहिलं प्राधान्य हे आरोग्यावर राहिलेलं आहे। शिक्षण आजचं उद्या येऊ शकतं, पण गेलेला माणूस येऊ शकत नाही याची काळजी आपल्याला पहिले घ्यावं लागेल। आणि मग तशा प्रकारचं नियोजन करून कशा पद्धतीनं पुन्हा शिक्षण सुरू करता येईल ही तर इच्छा सगळ्यांची आहे, पालकासहित आमची पण इच्छा आहे, आम्ही तयारीत पण आहो। परत आखरी भीती जे ना आहे ती मोठी सगळ्यांच्या समोर असल्यामुळं धाडस करताना थोडा विचार करावा लागेल, आणि तसं नसलं तर नक्की सुरू करू। त्यांना भाजपचे थोडेसे पाहून घ्या म्हणा, म्हणजे उद्धव साहेबाची संपत्ती आता बऱ्याच, मला वाटतं जेवढे नेते किंवा मोठे अधिकारी आहे, श्रीमंत लोक आहे, त्यांच्या इतर देशात आपल्या देशात ह्या संपत्ती राहण्याचं न राहण्याचं काही कारण नाही, ते न राहावं असा काही विषय नाही आहे। आता ते वाईट मार्गानं कमावली कुठल्या मार्गानं कमावली तो प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि मला वाटतं दे मी उद्धव साहेबाचीच काय तर पुऱ्या देशातल्या सगळ्या नेत्यांचीच तपासणी केली पाहिजे, चौकशी करणं गरजेची आहे। कोणाकोणाच्या संपत्ती बाहेर आहे, ते आवाक्याच्या बाहेर आहे का, त्याच्यावर जशी नोटबंदी आहे तशी देशातल्या पंतप्रधानांना हा निर्णय घ्यावा, सिलिंग लावावं संपत्तीवर, जसं शेतकऱ्यावर सिलिंग लावलं तसं संपत्तीवर सिलिंग लावा आणि गरीबाला वाटून द्या। शरद पवारांनी